पीक संरक्षण या विषयाचे प्रकरण तिसरे वनस्पती रोग वनस्पती रोगशास्त्राची व्याख्या रोगाची कारणे रोगाचे महत्त्व वर्गीकरण रोगांचे नियंत्रण त्याची मूलतत्वे वातावरणातील घटक आणि पिकांवर होणारे रोगाचे परिणाम व रोगासंबंधीच्या अंदाज वर्तविण्याच्या पद्धती तर विद्यार्थी मित्रांनो जसं आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे कीड किडीची व्याख्या किडीचे प्रकार कीटकांचे प्रकार कीटकाची शरीररचना त्याचप्रमाणे आपल्याला या धड्यामध्ये रोग हे काय असतात आणि त्याची व्याख्या काय आहे व वनस्पती रोगांवर अभ्यास करणारे कोणते शास्त्र आहे आणि रोग पसरण्याची कारणे त्याचे महत्त्व त्याचं नियंत्रण आणि वातावरणातील रोग वाढण्यासाठी कारणीभूत असलेले घटक याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे तर वनस्पती रोग म्हणजे काय तर रोग ही पोषक हवामानात पीक व जीव यांच्या परस्पर प्रक्रियेतून होणारी जैविक घटना असून तिचा झाडावर किंवा पिकाच्या भागांवर विकृत परिणाम होऊन उत्पादनात घट येते त्यास रोग असे म्हणतात आता प्रामुख्यानं जर पाहिलं आपण तर एक निरोगी वनस्पती वाढण्यासाठी वातावरणातील घटक आहेत या घटकांच्या आधारे वनस्पती स्वतःची वाढ करून घेऊन वनस्पतीला फुले फळे लागणे आणि वनस्पतीची संपूर्ण वाढ होऊन एका झाडामध्ये त्याचं उत... रूपांतर होणे किंवा एक ठराविक असं उत्पादन देणे ह्या गोष्टी या माध्यमातून घडत असतात परंतु ज्यावेळेस अशा वनस्पतीला रोगाची लागण होते त्यावेळेस या वनस्पतीचं जे काही कार्य आहे ते बाधित होतं त्याच्यामध्ये मग अन्नवहनाचं कार्य असेल चयापचयाच्या क्रिया असतील ह्या सर्व बाधित होतात आणि त्यामुळं वनस्पतीच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन उत्पन्नामध्ये घट येते आणि अशा झाडाला किंवा अशा पिकाला आपण रोगग्रस्त झाड किंवा पीक असं संबोधतो मग आता या रोगग्रस्त झाडाचा किंवा वनस्प वनस्पतीवरील रोगांचा अभ्यास करण्यासाठी जे काही शास्त्र आहे जसं की पिकांवर येणारे रोग त्याचा कालावधी व त्यापासून होणारे नुकसान अशा प्रकारच्या रोगांचा अभ्यास करण्याच्या रोग रोग शास्त्रास रोगशास्त्र म्हणून संबोधतात आणि रोगशास्त्र हे पिकांवर येणाऱ्या विविध रोगांचा अभ्यास करीत असतं तर या वनस्पतीरोगशास्त्राच्या दृष्टिकोनातून पिकांवर रोगप्रसार होण्याची कारणे काय काय आहेत ते आपण जाणून घेऊ तर याच्यामध्ये मुख्यत्वे जे काही सूक्ष्मजीव आहेत की ज्याच्यामध्ये बुरशी जीवाणू विषाणू सूत्रकृमी मायकोप्लाझ्मा रिकेट्सिया आणि परोपजीवी वनस्पती तर ह्या रोग निर्माण करण्यासाठी ह्या गोष्टी कारणीभूत ठरतात त्याचप्रमाणे अन्नद्रव्याची कमतरता हे सुद्धा रोग निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरते त्याचप्रमाणे वातावरणातील घटक की ज्याच्यामध्ये थंड हवामान असेल अतिउष्ण हवामान असेल वायू प्रदूषण असेल किंवा जमिनीमध्ये हवा खेळती न राहणे किंवा मातीचं प्रदूषण असेल इत्यादी गोष्टीसुद्धा रोग निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात तर रोगशास्त्राच्या दृष्टिकोनातून रोगांना महत्त्व का आहे तर इतिहासामध्ये जे दाखले आहेत की रोगाची तीव्रता ही शून्य तर शंभर टक्क्यापर्यंत असू शकते एखाद्या वेळेस एखादा रोग ज्यावेळेस भरपूर प्र प्रमाणामध्ये एखाद्या भूखंडामध्ये पसरतो त्यावेळेस तो त्या पिकाचा आतोनात नुकसान करतो आणि नुकसान केल्यानंतर त्या पिकाचं उत्पादन भरपूर प्रमाणामध्ये घटतं आणि ज्याप्रमाणे बाजारपेठेमध्ये त्या पिकाची मागणी आहे त्याप्रमाणे बाजारपेठेमध्ये त्याचा पुरवठा हा होऊ शकत नाही जसं की बटाट्यावरील करपा रोग आहे गव्हावरील तांबेरा रोग आहे यामुळं दरवर्षी कोट्यावधींचं रुक्स नुकसान होतं आणि मग काय होतं की बाजारपेठेमध्ये अपेक्षित उत्पादन हे बाजारपेठेमध्ये मग उपलब्ध होत नाही आणि मग मालाचे भाव वाढतात आणि मग ग्राहकांनाही चढ्या दराने असे अन्नधान्य घेणं हे जिकरीचं होतं त्याचप्रमाणे शेतकरीसुद्धा अशा प्रकारचे रोग आल्यानंतर जे काही त्यांचा शेतीवर होणारा खर्च आहे तो खर्चसुद्धा वाढतो आणि हा खर्च वाढल्यामुळं शेतीतून मिळणारा निव्वळ नफा हा नगण्य स्वरूपामध्ये मिळतो किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचंही नुकसान होतं आणि त्यामुळं या रोगांचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळं रोगांना महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे आता रोगशास्त्राच्या दृष्टिकोनातून या रोगांचं केलं जाणारं जे वर्गीकरण आहे तर रोगांच्या लक्षणावरून रोगांचे केले जाणारे वर्गीकरण तरी जे काही रोगाचे लक्षण आहेत की ज्याच्यामध्ये जमिनीमधून पसरणारे रोग आहेत की ज्याच्यामध्ये मूळ कुजवणारे रोग आहेत त्यानंतर फळांवर बुरशी निर्माण करणारे रोग आहेत पानांवर ठिपके तयार करणारे रोग आहेत तसंच पानांवर काजळी काळी बुरशी किंवा पांढरी बुरशी वाढणारे रोग आहेत त्यानंतर वनस्पतीच्या लागण झालेल्या भागावरून केल्या जाणारं रोगांचं वर्गीकरण तर याच्यामध्ये वनस्पतीचे जे काही भाग आहेत ज्याच्यामध्ये मूळ खोड पान फूल फळ तर याच्यावर ज्याप्रमाणे लागण होते त्याच्यावरून हे वर्गीकरण केलं जातं जसं की मुळांवर मुळकूज हा रोग आहे त्यानंतर खोडावर खैऱ्या आहे की ज्यामध्ये खोडावर रोगाची लागण होते त्यानंतर लिंबू फळावरील खैरे आहे की ज्याच्यामध्ये लिंबू फळावर बुरशीजन्य वाढ झालेली आपल्याला दिसून येते तसंच पानांवर आळी किंवा पांढरी बुरशी कि ज्याच्यामध्ये भुरी रोग आहे किंवा काजळी आहे पानावर अशा रोगांचा प्रादुर्भाव हा वेगवेगळ्या भागावर होत असतो त्यानंतर रोगांचे वर्गीकरण जे आहे की वनस्पतीच्या प्रकारानुसार येणाऱ्या रोगांवरून वर्गीकरण आता वनस्पतीचं वर्गीकरण कसं आहे किंवा आपल्या पिकांचं वर्गीकरण कसं आहे की ज्याच्यामध्ये अन्नधान्य पिके फळ पिके भाजीपाला पिके फुलं पिके आणि असे जी पिके आहेत या पिकांचं जे वर्गीकरण आहे त्यानुसार त्या त्या पिकांवर येणाऱ्या रोगांचं वर्गीकरण केलं जातं जसं की भाजीपाला पिकामध्ये शेंगवर्गीय पिकांवर येणारे रोग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ हा भुरी वाटाण्यावरील भुरी हा रोग आपल्याला सांगता येईल त्यानंतर भाजीपाला पिकामध्ये येणाऱ्या रोगामध्ये टोमॅटोमध्ये टो टोकाकडील तो, येणारी सड आहे किंवा कूज आहे याचं उदाहरण सांगता येईल फळझाडामध्ये डाळिंबावर येणारा तेल्या रोग आहे हे उदाहरणं आपल्याला सांगता येईल तसंच फुलपिकांमध्ये गुलाबावर येणारा भुरी या रोगाचं आपल्याला उदाहरण याच्यामध्ये देता येईल तरी पिकानुसार येणारे रोग आहेत त्यानंतर प्रसार आणि लागणीच्या तीव्रतेवरून केलं जाणारं वर्गीकरण आता याच्यामध्ये चार भाग आपल्याला पाहायला मिळतात की रोगाचा प्रसार हा कशा प्रकारे झालेला आहे आणि त्याची तीव्रता लागणीची किती आहे यावरून या, या रोगांतरण केलेलं आहे तर याच्यामध्ये प्रादेशिक रोग ज्याला इंग्रजीमध्ये एंडेमिक रोग असं म्हणलं जातं तर हा रोग जो आहे हा सतत एखाद्या प्रदेशात किंवा एखाद्या जिल्ह्यामध्येच येत असतो या प्रदेशाला या रोगाला प्रादेशिक रोग असं म्हणलं म्हणलं जातं तर उदाहरणार्थ उत्तर भारतामध्ये दार्जिलिंग परिसरामध्ये बटाट्याचा वार हा रोग सतत आढळून येतो त्यामुळे याला प्रादेशिक रोग असं म्हणलं जातं त्या ठिकाणचा आता वार्ड म्हणजे काय तर एक मानवी शरीरावर म्हस जो मस म्हणून जे दिसतो त्या प्रकारे बटाट्यावर ही वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याला बटाट्याचा वाट असं म्हणलं जातं त्यानंतर सतत येणारा रोग एपिफायटिक सर्वसाधारणपणे नियमित आणि तीव्र प्रमाणात येणाऱ्या रोगांचे वर्गीकरण या प्रकारात करतात या रोगाचे रोग रोजुंगो हे वातावरणामध्ये वास्तविक करीत असतात परंतु ज्यावेळेस या रोगजंतूंना वातावरणातील अनुकूल बाबी उपलब्ध होतात त्याच काळामध्ये हे रोग तीव्र स्वरूपात लक्षणे आणि दुष्परिणाम दाखविण्यात दाखवितात उदाहरणार्थ तुरणधान्याचा तांबेरा असेल ज्वारी बाजरी किंवा गव्हामध्ये येणारा तांबेरा असेल आणि अनेक पिकावरील भुरी आणि केवडा हे रोग याच्यामध्ये आपल्याला उदाहरणार्थ सांगता येतील त्यानंतर तुरळक रोग ज्याला इंग्रजीमध्ये स्पोरॅडिक असं म्हणलं जातं तर तुरळक रोग हे सुद्धा तीव्र रोगाप्रमाणेच असतात फक्त तुरळक हा शब्द जो आहे हा अतिशय अनियमित काळाने येत असतो म्हणजे हे रोग हे सारखेसारखे सतत न येता अनियमित काळामध्ये येत असतात आणि तुरळक ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे यांना तुरळक रोग असं म्हणलं जातं उदाहरणार्थ काकडीच्या पानावरील कोणात्मक ठिपक्या रोग त्यानंतर साथी स्वरूप रोग ज्याला इंग्रजीमध्ये एपिडेमिक असं म्हणलं जातं सध्या आपण फार मोठ्या एपिडेमिक रोगापासून रोगाच्या फेजमधून जात आहोत कोरोना रोग ज्याला म्हणू आपण त्याच प्रकारचा हा एपिडेमिक रोग आहे की जो संपूर्ण भूखंडामध्ये आढळतो आणि संपूर्ण पीक हा पूर्णपणे नष्ट करतो उदाहरणार्थ बटाट्याचा उशिरा येणारा करपा रोग ज्याला इंग्रजीमध्ये पोटॅटो लेट ब्लाईट किंवा लेट ब्लाईट ऑफ पोटॅटो असं म्हणल्या जातं तर हा संपूर्ण भूखंडामध्ये आढळतो आणि संपूर्ण पीक जे आहे हे नष्ट करत असतो त्यानंतर रोगास कारणीभूत रोगजंतूंवरून रोगांचे वर्गीकरण आता जे काही कारणीभूत असणारे रोगजंतू आहेत त्याच्यावरून केलं जाणारं वर्गीकरण तर पहिल्या याच्यामधलं जो आहे ते आहे रोगजंतूंमुळे होणारे रोग तर पहिल्या याच्यामध्ये बुरशीजन्य रोग जे रोग बुरशीमुळं निर्माण होतात पिकामध्ये त्यांना बुरशीजन्य रोग असं म्हणलं जातं उदाहरणार्थ बटाट्याचा वाट आहे रोपाटीकेतील रोपांची उपळ आहे मूळ आहे बाजरी ज्वारी यांच्यावरील आरगट आहे किंवा बाजरी गहू ज्वारी यांच्यावरील तांबेरा आहे तर हे बुरशीजन्य रोग आहेत त्यानंतर जीवाणूजन्य रोग तर जीवाणूजन्य रोग तर जीवाणू हे साधे सूक्ष्म आणि भिन्न आकारमान असणारे परोपजीवी आहेत तर काही जीवाणू हालचाल करतात तर जीवाणू कुजणे आंबणे नाचणे इत्यादी प्रक्रिया घडविण्याचे आणि प्रादेशिक रोग उत्पन्न करण्याचे सामर्थ्य या जीवाणूंमध्ये असते आता याचं उदाहरण सांगायचं झालं तर कागदी लिंबाचा खैऱ्या त्यानंतर पुढचं आहे विषाणूजन्य किंवा मायको मायकोप्लाझ्मा जन्य रोग सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही प्रकारे विषाणू विषाणू काय करतात तर सजीव आणि निर्जीव असे दोन्ही गुणधर्म हे दाखवत असतात तसेच मायकोप्लाझ्मामुळे विविध रोग हे वनस्पतीमध्ये होत असतात मग त्याच्या उदाहरणार्थ आपल्याला सांगता येतील की के केळीचा पर्णगुच्छ आहे तिळाचा पर्णगुच्छ आहे तंबाखूचा विषाणूजन्य केवडा आहे किंवा मिरचीवरील बोकडे आहे तर हे विषाणूजन्य किंवा मायक्रोप्लाझ्मा जन्य पिकांचे रोग आहेत त्यानंतर सूत्रकृमी तर, तर यापूर्वीच्या पाठामध्ये आपण सूत्रकृमींचे प्रकार आणि सूत्रकृमींचा नुकसानीचा प्रकार लिला हे जाणून घेतलेला आहे तर सूत्रकृमी हे त्यांचे तोंडाचे तीक्ष्ण सुईसारखे अवयव पिकाच्या मुळामध्ये घालून पिकातून अन्न रस शोषून घेत असतात आणि त्यावेळेस त्यांच्या शरीरातील पाचक रस मुळामध्ये सोडत असतात त्यामुळं मुळातील ऊतींच्या भित्तिका नष्ट होऊन एक मोठी पेशी होऊन त्यापासून मुळांवर गाठी निर्माण होतात आणि त्यामुळं मुळाकडून फांद्यांकडे किंवा वरच्या बाजूला जाणारा जो अन्न पुरवठा आहे मुळाकडून होणारा तो बाधित होतो आणि त्यामुळं पिकांवर त्याचा अनिष्ट परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर उदाहरणार्थ मोसंबीवरील सूत्रकृमी गाठीचा रोग असेल गव्हाची लोंबी मोडणे इत्यादी याची उदाहरणं आपल्याला सांगता येतील त्यानंतर परोपजीवी वनस्पती आता काही परोपजीवी वनस्पती पिकांवर वाढून त्या पिकातील अन्न हे शोषून घेतात ग्रहण करतात जसं आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे की ज्वारी पिकामधील काही वनस्पती आहे की जी ज्वारीमधील ज्वारीने के के तयार केलेलं अन्न किंवा ज्वारीच्या मुळाने शोषलेले अन्न आणि ज्वारीने तयार केलेलं अन्न हे शोषून घेते आणि त्यामुळं काय होतं की पीक जे आहे ते कमकुवत बनतं आणि त्यापासून उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते तसंच तंबाखूवरील बंबाखूचंही उदाहरण आपल्याला देता येईल त्यानंतर असंख्य झाडांवर आपण अमरवेल नावाची वनस्पती पाहतो की जी अमरवेल वनस्पती आहे ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही परंतु त्या झाडाने तयार केलेलं जे काही अन्न आहे किंवा मुळावाटेवर आलेलं जे अन्न आहे ते शोषण करण्याचं काम ही वनस्पती करत असते आणि त्या झाडाच्या वाढीमध्ये बाधा निर्माण करत असते मग जसं रोगजंतूंमुळं होणारे रोग आहेत तसंच रोगजंतूंशिवायसुद्धा होणारे रोग आहेत की ज्यामध्ये वातावरणातील अनियमित बदल हे कारणीभूत ठरत असतात तर याच्यामधलं कमी किंवा जास्त तापमान हे पिकांना इजा करत असतं आणि त्या माध्यमातून सुद्धा असे मा रोग ये ये जे आहेत हे वनस्पतीवर येत असतात किंवा पिकावर येत असतात ज्याच्यामध्ये उदाहरणासाठी अतिक कडक थंडीमध्ये काय होतं की केळीची पानं हे वाळतात तसंच बटाट्यामध्ये प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनची जर कमतरता झाली तर बटाट्याचा गर जो आहे तो आतून काळा पडतो त्यानंतर वातावरण दूषित जर असेल तर वा दूषित वातावरणामध्ये आंब्याचे शेंडे हे काळे पडतात तर ह्या वातावरणातील अनियमित बदलामुळं सुद्धा पिकांवर वेगवेगळे रोग आपल्याला पाहायला मिळतात मग त्याचप्रमाणे अन्नद्रव्याचा असमतोल पुरवठा झाल्यावर सुद्धा पिकांमध्ये आपल्याला अन्नद्रव्याच्यामुळे निर्माण होणारे रोगसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामध्ये अति जास्त अन्न पुरवठा झाला आणि आन अन्नद्रव्याची कमतरता झाली तरीसुद्धा रोगांची निर्मिती ही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किंवा अधिक अन्नद्रव्यामुळे ही पिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते जसं अति जास्त अन्नद्रव्याचा पुरवठा झाल्यामुळं सफन सफरचंदाच्या सालीच्या आतील भागाच्या उतीचा नाश होतो आणि सफरचंद आतून कुजतात त्याचप्रमाणे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं भाताची पाने वाळतात त्यानंतर कपाशीवर लाल्या रोग येतो आणि उसावर केवड्या रोग केवडा रोग येतो आता ज्याप्रमाणे हे रोग आहेत त्याचप्रमाणे रोग नियंत्रणाची काही मूलभूत तत्व आहेत त्यामध्ये पहिलं तत्व जे आहे ते मशागतीच्या पद्धती तर यामध्ये उन्हाळी हंगामामध्ये जे काही आपल्या इकडं शेतकरी खोल नांगरट करतात त्यामुळं काय फायदा होतो की जे काही जमिनीतील खालच्या बाजूला रोगास कारणीभूत असलेले रोगाचे बिजूको कोश आहेत ते सूर्यप्रकाशाला उघडे होतात आणि तीव्र सूर्यप्रकाशाने किंवा त्याच्या उष्णतेने ते नष्ट होतात तसंच आंतरमशागत असेल आंतरमशागतीच्या माध्यमातून जमिनीमध्ये मा हवा खेळती राहते ओलाव्याचं प्रमाण आवश्यकतेनुसार पिकांना उपलब्ध होतं आणि त्यामुळं रोगांचा प्रादुर्भाव हो हा कमी होतो त्यानंतर शेतातील रोगजंतूंचा फैलाव प्रवेश टाळणे आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला जे काही बियाणं आपण वापरत आहोत लागवडीसाठी ते आपल्याला रोगमुक्त वापरायचं आहे जेणेकरून त्याचा फैलाव किंवा प्रवेश आपल्या शेतामध्ये आपल्याला टाळता येईल तसंच जे काही शेती अवजारं शेतीमध्ये वापरले जातात ते स्वच्छ आणि निर्जंतुक असले तर आपल्या शेतामध्ये रोगजंतूंचा फैलाव किंवा प्रवेश हा आपल्याला टाळता येतो प्रादुर्भावग्रस्त रोगजंतूंची रोगट झाडे पाने आणि फळासह उच्चाटन करणे मग आप आपल्या फळबागेमध्ये किंवा पिकामध्ये जे काही रोगग्रस्त झाडे आपल्याला दिसतील किंवा रोगग्रस्त भाग झाडांवर दिसून येतील तर ते आपल्याला वेळीच काढून नष्ट करायचे आहेत जेणेकरून त्याचा फैलाव इतर झाडांना झाडांवर होणार नाही त्याचप्रमाणे रासायनिक बुरशीनाशकांचा योग्य वेळी प्रतिबंधात्मक वापर करणे आणि जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे रोगप्रतिकारक जातींची पैदास करणे रोगांना प्रतिकार करणाऱ्या जातीची पैदास करून आपल्याला रोग हे आपल्या पिकामध्ये येण्यासाठी अटकाव घालता येईल त्याचप्रमाणे एकात्मिक रोग व्यवस्थापन करणे आता वरील सर्व बाबींचा वापर करून जे व्यवस्थापन केलं जातं त्याला एकात्मिक रोग व्यवस्थापन असं म्हणलं जातं ज्याच्यामध्ये भौतिक यांत्रिक रासायनिक आणि जैविक या घटकांचा वापर करून केल्या जाणाऱ्या रोगनियंत्रणास एकात्मिक रोग व्यवस्थापन असं म्हणलं जातं आता वातावरणातील घटक आणि या घटकांचे पिकांवर होणारे रोगाचे परिणाम याबद्दल आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे की रोगास कारणीभूत असलेले जे काही घटक आहेत तर हे वातावरणातील घटक रोग कमी होण्यासाठी किंवा रोगांची वाढ होण्यासाठी कशा प्रकारे मदत करत असतात त्याबद्दल थोडक्यात आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर पहिला जो घटक आहे तो आहे तापमान आता हे तापमान जे आहे काही जीवजंतू जे आहेत हे तापमानावर त्यांची वाढ ही अवलंबून असते जसं की गव्हावरील ताबेरा हा बुरशीजन्य रोग ज जो आहे तो कमी तापमानामध्ये वाढतो तसंच भाजीपाला पिकामध्ये टोमॅटोवरील मर रोग जो आहे किंवा जीवाणूमुळे होणारा बटाटो टोमॅटो वांगी मिरची यामध्ये रोगाच्या वाढीसाठी उष्ण हवामानाची गरज असते जर त्यावेळेस उष्ण हवामान झालेलं असेल तर या पिकांची या रोगांची रोगांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात आपल्याला या पिकांमध्ये पाहायला मिळतो तसंच विषाणूजन्य रोगांसाठी वातावरणातील तापमान वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस असल्यास हे विषाणू तीव्र स्वरूपात कार्य करतात आणि मोठ्या प्रमाणात रोगाची निर्मिती ही आपल्या पिकांवर करतात यासाठी उदाहरण आपल्याला सांगता येईल तंबाखू टोमॅटो आणि बटाटा या पिकांवरील केवडा हा रोग वीस ते पंचवीस अंश सेल्सिअसमध्ये मोठ्या प्रमाणात या ये पिकांवर येत असतो तसंच सूर्यप्रकाश तर आपल्या सर्वांना माहीत आहे की वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या माध्यमातून पिष्टमय पदार्थ कर्बोदके किंवा वनस्पती त्यांचं अन्न हे तयार करत असतात जर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर वनस्पतीची अन्न प्रक्रिया ही बाधित होते आणि त्यामुळं उत्पन्नामध्ये घट येऊ शकते त्याचप्रमाणे रोगजंतू जे आहेत हे सूर्यप्रकाशास संवेदनशील असतात आणि सूर्यप्रकाशाचा परिणाम हा रोगजंतूंच्या वाढीवर किंवा कमी निर्मितीवर होत असतो त्यानंतर पुढचा जो घटक आहे महत्त्वाचा तो आहे आर्द्रता मग ही आर्द्रता हवेतील असो किंवा जमिनीतील असो तर तृणधान्याच्या केवडा बटाट्याचा करपा द्राक्षाचा केवडा हे रोग वातावरणातील आर्द्रता वाढल्यास तीव्र लक्षणे दाखवितात तसंच वनस्पतीवर जास्त काळ दव पडल्यास केवडा व तांबेरा या रोगांच्या बीजाची उगवण ही झपाट्याने होते मूळकूज यासारखे रोग जमिनीतील ज्यादा पाण्यामुळे होत असतात तसंच रोगाची वाढ ही वातावरणातील अव आर्द्रतेवर अवलंबून असते म्हणजे वातावरणातील थोडक्यात सांगायचं म्हणलं तर वातावरणातील ओलावा हा रोगांच्या वाढीसाठी पोषक ठरतो त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये तर वनस्पतीच्या वाढीसाठी वातावरणातील घटकांबरोबरच जमिनीतील उपलब्ध मूलद्रव्ये म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्येसुद्धा महत्त्वाचे असतात जसं की जस्त बोरान लोह मँगनीज मॉलेपडिनम इत्यादी मूलद्रव्ये जे आहेत हे अन्नद्रव्ये जे आहेत हे पिकांना अल्प प्रमाणात आवश्यक असतात आणि हे सूक्ष्म अन्नद्रव्ये जर पिकांना मिळाली नाही तर त्यांच्या कमतरतेमुळे पिकांमध्ये विकृतीजन्य रोग हे निर्माण होतात आणि त्यामुळं उत्पन्नामध्ये घट येते अंदाज वर्तविण्याच्या पद्धती तर याच्यामध्ये दोन पद्धती आहेत ज्यामध्ये दोन हंगामातील पिकांच्या मधल्या कालावधीत असणारे हवामान आता याच्यामध्ये काय आहे की ज्यावेळेस दोन पिकं लावल्या जातात तर दोन पिकं लावल्यानंतर त्याच्यामधला जो कालखंड आहे खंडा कसा है तेचा या कालखंडामधलं हवामान कसं आहे त्याच्यावर रोग पुढच्या पिकावर किती प्रमाणात येईल याच्या यावरून हे अंदाज वर्तविला जातो किंवा बरेच जीवाणू किंवा जीवजंतू असे असतात की जे माध्यमामध्ये जिवंत राहतात उदाहरणार्थ झांतो नावाचा जो जीवाणू आहे किंवा मर रोगाचे जे जीवाणू आहेत हे द्राक्ष पिकावर येणारा उडद्या बिटल किंवा उडद्या भोंगेरा जो आहे याच्या शरीरामध्ये हे जिवंत राहतात आणि ज्यावेळेस त्यांना अनुकूल वातावरण मिळेल त्यावेळेस हे त्या शे कीटकाच्या शरीरातून बाहेर येऊन त्यांचा प्रादुर्भाव दाखवतात जसं की सौम्य हिवाळ्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतो तसंच तापमान आर्द्रता सूर्यप्रकाश पाऊस इत्यादी बाबींचा रोगजंतूंचे वास्तव्य आणि जिवंत राहण्याशी संबंध असतो जसं की जास्त तापमान असेल तर जीवजंतूंची मर्तू मोठ्या प्रमाणात होते आर्द्रता जर जास्त असेल तर जीवजंतूंना वाढण्यासाठी अनुकूल का अनुकूल बाब समजल्या जाते तसंच सूर्यप्रकाश याची तीव्रता जर जास्त असेल तर जीवजंतूंचा निर्मिती ही कमी प्रमाणात होते तसंच पाऊस हा जास्त स्वरूपात असेल तर अनेक बुरशीजन्य रोग जे आहेत ते धुऊन निघून जातात तर असा हा त्यांचा परस्पर संबंध याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसंच हंगामातील हवामान आता प्रत्यक्ष पीक लागवडीमध्ये जे काही हंगामातील हवामान आहे ते सुद्धा रोग वर्तविण्यासाठी आपल्याला पूरक ठरतं रोगाचा अंदाज वर्तवण्यासाठी पूरक ठरतं आता वातावरणातील तापमान आणि आर्द्रता या दोन महत्त्वपूर्ण गोष्टीवरून अनुकूल परिस्थितीमध्ये रोगांच्या साथीची चाहूल रोग हे आपल्याला देऊ शकतात जसं की भुईमुगावर टिक्का येण्यासाठी हवा हवामानामध्ये किंवा वातावरणामध्ये जी आर्द्रता आहे ही पंच्याण्णव टक्के आणि तापमान एकवीस अंश सेल्सिअस एवढं जर असेल तर हे टिक्का रोगासाठी अनुकूल वातावरण आहे म्हणजे या वातावरणामध्ये आपल्याला अंदाज वर्तवता ते येईल की भुईमुगामध्ये टिक्का रोग हा मोठ्या प्रमाणात येऊ शकतो तसंच काही रोगांची यादी आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे ज्याच्यामध्ये गव्हावरील तांबेरा आहे ज्याच्यासाठी दहा ते वीस अंश सेल्सिअस तापमान आणि वातावरणातील आर्द्रता ही पन्नास ते सत्तर टक्के ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस गव्हावर तांबेरा हा रोग मोठ्या प्रमाणात येऊ शकतो असा आपण अंदाज या माध्यमातून वर्तवू शकतो तसंच ज्यावेळेस हवामानामध्ये हो तापमान हे अठरा ते चोवीस अंश सेल्सिअस असेल आणि आर्द्रता सत्तर ते शंभर टक्क्यापर्यंत असेल त्यावेळेस द्राक्षावर केवढा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो असा आपण अंदाज या माध्यमातून वर्तवू शकतो तसंच द्राक्षावरील जीवाणूकर्पा याच्या अनुकूलतेसाठी तापमान हे वीस ते सव्वीस अंश सेल्सिअस तर आर्द्रता ही ऐंशी टक्के आवश्यक असते आणि असं वातावरण असेल तर जीवाणू करपा हा द्राक्षावर मोठ्या प्रमाणात येऊ शकतो याचा अंदाज आपल्याला या माध्यमातून वर्तवता येतो तसंच भातावरील कर् करपा असेल तर करपा या रोगासाठी पंचवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस तापमान आणि पंच्याहत्तर ते नव्वद टक्के आर्द्रता ही अनुकूल असते तसंच वाटाणा वाटाणा पिकावरील भुरी याच्यासाठी पंचवीस वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमान आणि आर्द्रता चाळीस ते पन्नास टक्के एवढी जर वातावरणात असेल तर वाटाणा या पिकामध्ये भुरी येण्याची शक्यता आपल्याला वर्तवता येते तसंच द्राक्षामध्ये हो येणारी भुरी भुरी हा रोग याच्यासाठी वातावरणातील तापमान हे वीस ते चोवीस अंश सेल्सिअस असेल आणि आर्द्रता चाळीस ते ऐंशी टक्क्यापर्यंत असेल तर आपल्याला द्राक्षावर भुरी हा रोग येईल याची शक्यता वर्तवता येते तर या प्रकारे अंदाज वर्तविण्याच्या ह्या दोन पद्धती पिका पिकामध्ये रोग येण्यासाठी आपल्याला सांगता येतील तर अशा प्रकारे आपण आजच्या या धड्यामध्ये थोडक्यात रोगाविषयी आणि रोगनियंत्रणाविषयी आणि रोगांच्या अंदाज वर्तुनाच्या पद्धतीविषयी माहिती घेतलेली आहे